हाय हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कुक विथ शिवकन्या. आज आपण पाहणार आहोत चुरमुऱ्याचा झटपट आणि चविष्ट असा चिवडा. हा चिवडा अगदी 5 मिनटात बनून तयार होतो. जेव्हा केव्हा तुम्हाला चटपटीत आणि झटपट असं काहीतरी खावंसं वाटेल, तेव्हा तुम्ही हा चिवडा ट्राय करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी 1 कप एवढं तेल गरम करत ठेवलेलं होतं. त्यामध्ये 1 कप एवढे शेंगदाणे घालून मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट शेंगदाणे व्यवस्थित तळून घेणार आहे. दुसऱ्या बाजूला मी एका पातेल्यामध्ये 1/2 किलो एवढे चुरमुरे घेतलेले आहेत. आपण भेळसाठी जे वापरतो नेहमीचे तेच घेतलेले आहेत, ते मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी मी 1/2 किलोच्या प्रमाणामध्ये चिवडा बनवून दाखवत आहे. त्यानंतर आता या ठिकाणी शेंगदाणे तळून तयार आहेत. आता हे शेंगदाणे मी अशा प्रकारे तेलातून बाजूला काढून डायरेक्ट चुरमुऱ्यावरती टाकून घेत आहे. आपण हे बाजूला कशातच काढून घेणार नाही. अशा प्रकारे मी सर्व शेंगदाणे चुरमुऱ्यांवरती टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कप एवढं किंवा 1 वाटी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत मी. त्याच तेलामध्ये गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. 2 मिनिट आपण कढीपत्त्याची पानं परतून घेतलेली आहेत तेलामध्ये, जेणेकरून कढीपत्त्याची पानं एकदम कडक होतील. जर तुम्ही लगेच काढलात तर ते मऊच राहतात. 2 मिनिटानंतर कढीपत्त्याची पानं कडक होतात. कढीपत्त्याची पानं मी चुरमुऱ्यांवरती घालून राहिलेल्या तेलामध्ये 4 ते 5 चमचे एवढं लसूण घेतलेलं आहे, थोडंसं जाडसर ठेचून ते मी यामध्ये घालून लालसर होईपर्यंत परतून घेत आहे. आपण 1 कप तेलामध्येच हे पूर्ण प्रोसेस करत आहोत फोडणीची, चिवड्यासाठीची. त्यानंतर या ठिकाणी 5 चमचे मी चिवडा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. आता हा कांदा लसूण मसाला आहे, तो थोडासा तिखट असतो, तो 3 चमचे घेतलेला आहे. आता या ठिकाणी 2 चमचे एवढं मी हळद घातलेला आहे फोडणीमध्ये. 1 मिनिट आपण लो फ्लेमवरती व्यवस्थित परतून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आवडीचे आणखीन कोणते मसाले असतील तर ते सुद्धा ॲड करू शकता. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 4 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे मी. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. आता मीठ तेलामध्ये व्यवस्थित विरघळल्यानंतर ही फोडणी आपण चुरमुऱ्यावरती घालून घेणार आहोत. त्यानंतर आणखीन थोडंसं तेल आणि मसाला कढईमध्ये राहिलेला आहे, ते गरम आहे त्यामुळे हाताने डायरेक्ट काढता येत नाही. त्यामुळे मी थोडंसं चुरमुरे कढईमध्ये घालून अशा प्रकारे हा मसाला काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता या ठिकाणी आपण हे चमच्याच्याच साह्याने अगोदर मिक्स करून घेणार आहोत, कारण या ठिकाणी आपण फोडणी दिल्यानंतर लगेच मिक्स करायला घेतलेलं आहे, ते आपल्या हाताला पळू शकतं. त्यामुळे अगोदर 1 मिनिट तुम्ही चमच्याच्याच साह्याने मिक्स करा. आणि फोडणी चुरमुऱ्यांवरती घातल्यानंतर लगेच मिक्स करायला घ्यायचं, जेणेकरून फोडणीचा जो वास आहे तो पूर्ण चुरमुऱ्याला व्यवस्थित असा बसेल आणि खमंग वास येईल आपल्या चिवड्याचा. त्यानंतर 1 ते 2 मिनिटानंतर अशा प्रकारे मी हाताने घासून व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे फोडणी चुरमुऱ्यांना लागेपर्यंत. बऱ्याच वेळेस आपण जो चिवडा बनवतो त्याला व्यवस्थित असा मसाला लागून येत नाही. तुम्ही पाहू शकता आणखीन थोडेसे चुरमुरे तसंच खाली बसलेली आहेत. अशा प्रकारे आपण खाली वरी करून चुरमुरे व्यवस्थित असा मसाला लावून घेणार आहोत चुरमुऱ्यांना. आणि आता हा आपला चिवडा बनून तयार आहे. आता यामध्ये तुम्ही फरसाण, शेव किंवा दाळवासुद्धा ॲड करू शकता, मी ॲड केलेलं नाही. आता यामध्ये तुम्ही थोडंसं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून जरी खालत तरी सुकी भेळ लागल्याप्रमाणे हा चिवडा लागतो. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. थँक्यू फॉर वॉचिंग.